विद्यार्थी मित्र हो मागे घडलेल्या काही गोष्टी आठवल्या की आपल्या अंगावर काटा येतो किल्लारी येथील भूकंप मुंबई येथे झालेला मुसळधार पाऊस अशा अनेक घटना आपल्याला माहीत आहेत आग भूकंप वणवा महापूर अशा काही घटनांचा आणि मानवनिर्मित आपत्तींचा अभ्यास आपण गेल्या वर्षी केला आहे या अभ्यासावरून वीज पडणे पाणी टंचाई या आपत्तींचे वर्गीकरण तुम्ही कसे कराल या वर्षी आपल्याला या विषयाची आणखी माहिती घ्यायची आहे या आपत्तीचा आपल्याशी संबंध आहे का आणि या आपत्तींच्या वेळी आपली भूमिका काय याविषयी तुम्हाला काय वाटते ह्यापैकी काही आपत्ती आपण टाळू शकतो तर काही आपत्तींमध्ये दक्षता घेणे आवश्यक असते या आपत्तींचा आपल्याशी जवळचा संबंध असून अशा आपत्तींच्या वेळी आपण काय करावे याचीही माहिती आपण ह्या प्रकरणातून घेणार आहोत अनेक नैसर्गिक आपत्त्यांपैकी आपल्याला नेहमी सामोरं जावं लागतं ती आपत्ती म्हणजे दुष्काळ पाण्याच्या तुटवड्यामुळे शेतांमध्ये पीक येत नाही अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होतो आणि त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते याचे सौम्य दुष्काळ आणि तीव्र दुष्काळ असे वर्गीकरण केले जाते दुष्काळ ही आपत्ती पर्जन्य या नैसर्गिक परिस्थितीवर मुख्यतः अवलंबून असली तरी त्याला मानवी कारणेही आहेत मानवी कृतींमुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते दोन हजार तेरामधील महाराष्ट्रातील दुष्काळ मोठ्या तीव्रतेचा होता आणि याचा संपूर्ण महाराष्ट्राला मोठा फटका बसला पूर्वीच्या काळीही दुष्काळ आणि चाऱ्याचे प्रश्न होते पण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या काळात त्यावर मात करण्यासाठी पाणीपुरवठा आणि पाणी, पाणी साठ्याच्या अनेक योजना राबविल्या होत्या मलिक अंबरने औरंगाबादमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी कालवे काढले होते ती पद्धत आजही अस्तित्वात आहे दुष्काळाची कारणे अनेक आहेत तापमानातील बदल वादळे थंड हवा धुके पर्यावरणातील बदल तसेच पिकांवर पडणारी कीड रोग यामुळे पिकांचे प्रमाण कमी होते आणि अन्नधान्याचा तुटवडा जाणवतो जगभरातील अनेक प्रदेशांमध्ये दुष्काळ झाल्याची नोंद आहेत पण जे भीषण दुष्काळ झाले त्यात भारत आणि चीन प्रमुख आहेत अलीकडील काळात वाढती लोकसंख्या त्यामुळे पर्जन्यमान आणि लोकसंख्या यातील बिघडलेला समतोल यामुळे पाण्याचा तुटवडा वाढत आहे कारण वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा अमर्याद उपसा होतो तुम्ही हरितक्रांतीविषयी ऐकले असेल हरितक्रांतीमुळे अन्नधान्य उत्पादनं प्रचंड वाढले पण त्यासाठी वापरलेले रासायनिक खते जंतुनाशके कीटकनाशके यांचा पर्यावरणावर मोठा परिणाम झाला जमिनीच्या धुपेचे प्रमाण वाढले आपण हे का शिकतो तर अशा परिस्थितीत आपण काय करायला पाहिजे याची माहिती व्हावी यासाठी दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण पुढील गोष्टी केल्या पाहिजेत आपल्या घरीही याची माहिती दिली पाहिजे दुष्काळाची तीव्रता कमी करायची असेल तर पाण्याची गरज आणि उपसा ह्याचे नियोजन केले पाहिजे घरातील वापरलेले पाणी झाडांना घालणे कारखान्यातून बाहेर पडणारे पाणी वापरण्यायोग्य करून पुन्हा वापरणे पावसाचे पाणी साठवणे यासारख्या योजना राबवल्या पाहिजेत आपला परिसर लक्षात घेऊन पाणी जास्तीत जास्त कसे मुरवता येईल पाण्याचा योग्य वापर कसा करता येईल याचा विचार केला पाहिजे सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे झाडं लावणे आणि झाडे न तोडणे काळानुसार हवामानामध्ये अनेक बदल होत आहेत त्याचा अभ्यास करून पाण्याचे पिकांचे नियोजन करणे जून ते ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ह्या काळात सगळीकडे प्रचंड पाऊस पडत होता काही ठिकाणी ढगफुटी होऊन मुसळधार पाऊस पडला त्यामुळे ढगफुटी ही सुद्धा आपत्ती आहे आणि ढगफुटीमुळे प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडतो जेव्हा पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेलं पाणी पावसाच्या स्वरूपात जमिनीवर न पडता जमिनीकडील उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगातच सामावली जाते अशावेळी ढगात वाफेचा अधिक साठा होऊन एखाद्या विशिष्ट भूभागावर शंभर मिलीमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडतो त्याला ढग फुटी असे म्हणतात सहा ऑगस्ट दोन हजार दहा या दिवशी लडाखमध्ये लेह दोन हजार तेरामधील उत्तराखंड सव्वीस जुलै दोन हजार पाचमध्ये मुंबई सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये पुणे इथे ढगफुटी होऊन प्रचंड पाऊस पडला यापैकी उत्तराखंड येथील ढगफुटीची तीव्रता जास्त असून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली महापूर ही सुद्धा एक महत्त्वाची आपत्ती असून भारतातील अनेक नद्यांना पावसाळ्यात पूर येतात काही वेळा त्यांची तीव्रता इतकी जास्त असते की त्याचे रूपांतर महापुरामध्ये होते पूर येऊ नये म्हणून भारत सरकारने एकोणीसशे शहात्तर साली राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना केली आणि ह्या आयोगाच्या मार्फत पूर नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न केले जातात यामध्ये गाव पातळीपासून ते राष्ट्रपातळीपर्यंत पूर नियंत्रण संदर्भात आराखडा तयार केला जातो या अंतर्गत महापुरावर संरक्षणात्मक योजना म्हणून डोंगराळ प्रदेशात लहान धरणे बांधणे पाझर तलावाची निर्मिती करणे नद्यांचे पात्र कृत्रिमरित्या सरळ करणे जंगल लागवड आणि नद्या जोड अशा अनेक योजना राबवल्या जातात